आणीबाणीच्या काळात देशात फक्त एकाच व्यक्तीची सत्ता होती, पंतप्रधान इंदिरा गांधी. आणि आपली सत्ता अबाधित राहावी यासाठी त्यांना जे जे करणं शक्य होतं ते सगळं काही त्यांनी या काळात केलं होतं. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठाच्या निर्णयानं लोकसभेची खासदारकी गमावल्यावर आणीबाणी लागू करून इंदिरा गांधींनी आपली एकाधिकारशाही आणखी मजबूत केली. पण त्यांच्यासमोर घटनेतल्या दुरुस्तींना बगल देण्याचं मोठं आव्हान होतं. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. 39व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष यांना निवडणुकांदरम्यान दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करण्याचा न्यायालयाचा अधिकारच काढून घेण्यात आला. वाइस प्रेसिडेंट के नाम वैसे ही लगा दिए, कोई डिस्प्यूट ही नहीं थी, क्योंकि जो भी आदमी या औरत प्राइम मिनिस्टर एक बार बन गया इलेक्शन के बाद, तो उसकी इलेक्शन के बारे में कोई भी कोर्ट सुनवाई नहीं करेगा. कौन करेगा? The authority designated by the parliament. अच्छा, कौन सी अथॉरिटी इसमें चुनी गई? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आपली सत्ता आणि आणीबाणी याला आव्हान देईल असा एकही अडसर इंदिरा गांधींना नको होता आणि म्हणूनच त्यांनी 42वी घटना दुरुस्ती केली. जनतेच्या मूलभूत अधिकारांना धोरणात्मक निर्णयाचा दर्जा देण्यात आला. लोकप्रतिनिधींनी केलेल्या घटना दुरुस्त्या रद्द करण्याच्या न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आली. लोकप्रतिनिधींच्या निवडणुका रद्द करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींनाच देण्यात आला. खासदारांचा कार्यकाळ 5 वर्षांऐवजी 6 वर्ष करण्यात आला. जो एक माहौल बनाया देश में उसके तहत अदालतें सहम गई. सुप्रीम कोर्ट ने उनका इलेक्शन अपहोल्ड कर लिया. सुप्रीम कोर्ट ने ये जो नजायज अधिकार इमरजेंसी को अपहोल्ड किया, जो जितने भी नजायज डिटेंशन थी, अब हम लोग 19 महीने, आज मैं एक प्रश्न पूछूं तो लाखों लोग क्यों 19 महीने जेल में रहे? Why did we lose our personal liberty? तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद इंदिरा गांधींचे निकटवर्तीय होते. तरीही इंदिरा गांधींना कोणतीच जोखीम नको होती. राष्ट्रपतींनी सरकारच्या सल्ल्याशिवाय काम करू नये असं घटना दुरुस्ती स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे लोकशाहीची काळरात्र सुरू झाली होती आणि उषा काल कधी होणार याची कुणालाच कल्पना नव्हती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.